आयतारा कळंगूट हांगसर हिंदू स्मशान भूमी जनजागृतीचे जाहीर सभा जाली. बफर झोनान आशिल्ल्यो खोपी काडपाचो निर्णय सभेन घेतला. सोमारा पावस नासत जाल्यार बेकायदेशीर खोपी मोडपाच्या कामांक सुरवात जातली. असले विशयांचेर राजकारण करपाक उपकारना अशें आमदार मायकल लोबोन मिडिया कडेन उलयतना सांगला. आडेसो खातीर कळंगूटच्यान गौतम शिरोडकार. आज पंचायत आमदार जे काम इतकी वर्षा करून आसले तेजी आज सुरू करपाक चालू केल्ले आसा. आम्ही त्यांचे स्वागत करता, पण जो पर्यंत स्मशान भूमीची जागा 20 मीटर बाफाचं क्लियर जावचना तो पर्यंत आम्ही वटी रावले ना. त्या 4 फालतू लोकांक बरोबर कोण आसा? तुम्ही फालतू काय जे हांगा येयलात ते अशें म्हणपी हांव तांकां एक सूचना करूंक सोदता. कसलोय तूं सार्वजनीक मनीस आसतना कमेंट करच्या पयलीं 10 फावटी विचार करपाक जाय. बाबानो तुमी आमचे कडेन फोकणां करूं नाका. तुमकां कितें जिकले, तुमकां कितें आउटस्टँडींग अवॉर्ड मेळ्ळें, तुमकां कितें हें मेळ्ळें तें कितें मेळ्ळें म्हणून तुमकां कितें अहंकार जालो? वो अहंकार काढून बेगीन उडया. डान्स बार येयला म्हणून कित्याक राज मिश्रा, अभिषेक मिश्रा वो कळंगूटान प्रोस्टिट्युशन चलयता. सो हेजेर कोणाचे म्हणजे पर्सनल गायका वाड्यान तर हेजे इफेक्ट जाल्ले आसा ओपनली आणि आमचे कोणी प्रूफूय आसा. आम्ही हांगा एक जाण जाय घाट्यान हरोवपाक न्हू. ही आमची भाशा भुमी आमची लोकांची न्हू घाट्यांची. तेका हेणीच कोण दिली बांदपाक? तो तुम्ही कोण हेणीच आसा सांगता? सेक्रेटरीचो आणि हो तलाटीन रिपोर्ट तो कलेक्टराक घातला पळय तो रिपोर्ट त्याच्या फाटल्यान तेणी सगळे आपण स्केच काढून सगळे आसा पळय ते बरयला. हे किती झाला की हांगा जो असता पळय तो त्याची क्यू करी सारखी दिसता. क्यू कित्याक करून दिसता? यांची न्हू आपली जी कुवत असता ती त्यांना करपाक खंय तरी त्यांच्या वयसून पगडो असता. आम्ही सांगतात तेच बरे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे बरयल्यार तुम्ही हांगासर वचचे ना. ऑर्डर्स कायद्याचे कांयच प्रॉब्लम ना. हितून माझ्या हातीन आणि 3 एनजीटीच्यो मे म्हयन्याच्यो स्पेसिफीक ऑर्डर्स आसा. त्यो बी पीएचआर आणि एसपेला फॉर्मार एका स्पेसिफीक ऑर्डरी कोर्टान गेल्लो आणि त्याच्या वयर बरयल्ले आसा मोस्ट अर्जंट म्हणून. ऑर्डरी म्हणजे गोष्टी अशें हांगासर बरयल्ले आसा पळय. कितें बरयलां? मोस्ट अर्जंट एनजीटी मॅटर. म्हणजे ऑर्डरी खूब आसा आणि ऑर्डर काढपाची गरज ना. एक्चुली जर कायद्याचे इम्प्लिमेंटेशन एनफोर्समेंट तर करपाची इच्छा शक्ती तर या दोनूय पोलांनी जाली, नॉर्थ आणि साऊथ पोलांनी, जाल्यार आमकां आनी खंय फुडें वचपाक जाय ना. कित्याक ऑर्डरी ऑलरेडी आसा. आमचो हो इश्यू 30 मिटरांचो बफर झोनाचो क्लियर जायना तो पर्यंत आमी उगी रावचे ना. वो ठाम निर्णय प्रत्येक मनशान, प्रत्येक आमच्या गांवकारान धरूंक जाय. आमी हो विशय सोडूनच उजी बसपाची गरज आहा. जर तर फाल्यां पावस ना जाल्यार फाल्यां सांज दोनपारा पासून काम स्टार्ट जातलें. क्लियरींग उरलां पळय तें. आमी वचून पळयलें तिंगा 60% क्लियर जाल्ले 3 दीस पयलीं. आमचे ऑफिसर गेल्ले पळय तेन्ना 60% जे 40% उरला तेणीच क्लियरन्स स्टार्ट केला ओनरान. जे 40% जो तर उरला जाल्यार आमी क्लियरन्स करतले. आमी 7 दिसांचो टायम दिल्लो आमी रावचे ना. कित्याक आमकां लोकांक त्रास जाता पळय ते कांय करपाचे ना. लायसन आमी दिवंक ना, लायसन पंचायतीन दिला. तितून आनी राजकारण करया नाका. जो तर एनजीटीची ऑर्डर फेब्रुवारीची आहा जाल्यार मार्चान पासून पंचायतीन लायसन दिला. म्हणजे आफ्टर द एनजीटी ऑर्डर ऑल्सो लायसन इज इश्यूड बाय द विलेज पंचायत. पयलीं कॉटेजी आसल्यो 89, आतां तेणी 116 कॉटेजींक लायसन दिला. ते म्हाजे कडेन प्रूफ आहा.